सगळं व्यवस्थित आहे ना चेक करतो आणि मग पेरेंट्सना परत देऊन टाकतो. सो आम्ही ते आमच्याकडे असं ठेवत नाही बिकॉज पेरेंट्स दे डू द बेस्ट. जुलै 2016 मध्ये मुंबई महानगरपालिकेने दक्षिण कोरियाच्या एका ॲक्वेरियम मधून 8 पेंग्विन राणीच्या बागेत आणले. त्यातील एका पक्षाचा 2017 मध्ये मृत्यू झाला. मुंबईतलं दमट हवामान पेंग्विनला अनुकूल नसल्याने त्यांच्यासाठी कृत्रिम कक्ष उभारावा लागला. त्यासाठी महानगरपालिकेला गेल्या 3 वर्षात 10 कोटी रुपये इतका खर्च आलाय. हे पेंग्विन्स 4 ते 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहू शकतात पण आपल्या इथे तसं तशी हवामान नाही आहे की